नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। अहमदनगर शहर व जिल्ह्यातील समाज बांधव व संताजी विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यात समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता। अहमदनगर शहर व जिल्ह्यातील समाज बांधव व संताजी विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी युवक युवती पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यास मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। सावेडी येथील माऊली सभागृहात आयोजित मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करताना राऊत म्हणाले की अहमदनगर शहरात सलग 3 वर्षापासून या मेळाव्याचे आयोजन करण्यात येते। जिल्ह्यात अनेक ठिकाणी समाजाच्या वतीने युवक युवती पालक परिचय मेळावे घेतले जातात। ते न करता सर्वांनी एकमेकांचे हेवे दावे विसरून जिल्ह्यात एकच मोठा मेळावा घ्यावा, जेणेकरून जिल्ह्यात समाजाची एकजूट दिसून येईल। मी वर्धा जिल्ह्यामधनं अहमदनगर संताजी विचार मंचाने आयोजित केलेल्या वधूवर मेळाव्यासाठी माझ्या मुलासह सहकुटुंब उपस्थित राहिलो। यामधली व्यवस्था जेव्हा पाहिली ती संपूर्ण व्यवस्था मोफत ठेवलेलीच होती, पण त्यांच्यामध्ये प्रत्येक गोष्टी ही अशी वाखाणण्याजोगी होती की ज्यामध्ये समाजाचे प्रतिष्ठित लोक आहेत ते व्यवस्थितपणे स्टेजवर होते आणि खाली हॉलमध्ये सर्व वधूवर त्यांचे पालक त्यांची व्यवस्था चोखपणे होती। वधूची माहिती देण्याकरता स्वतंत्र स्टेज निर्माण केलेला होता। वराच्या बाबतीत देखील तेच होतं, या एवढ्या वर्षी थांबलेलं नाहीत तर खरोखर या म्हणजे अहमदनगर संताजी विचार मंचाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे। यांनी वधूवरांना 2 तास आधीच पुस्तिका उपलब्ध करून दिल्यामुळं प्रत्येकांना आपापल्या म्हणजे वधूकरता किंवा वऱ्याकरिता आवश्यक असणारे सुयोग्य असं जोडपं शोधण्याकरता अत्यंत सोपी पद्धत त्यांनी उपलब्ध करून दिली। जेवणाची व्यवस्था तर फारच सुंदर आहे। एवढं थांबून नाही तर त्यांनी एक चांगल्या प्रकारचा लकी ड्रॉ देखील उपस्थित वधूवरांसाठी ठेवलेला आहे आणि त्यामधनं त्यांनी लकी ड्रॉ काढून LED टी व्हीसुद्धा दिलेला आहे। अशा प्रत्येक गोष्ट त्यांची वाखाणण्याजोगी आहे। ह्या सर्वांचा खर्च मात्र त्यांनी त्यांच्या ठराविक दानशूरांकडनं पूर्ण केला आणि वधूवरांना मात्र ही सर्व सेवा मोफत सुयोग्य पद्धतीनं सुलभतेनं आणि सहजतेनं उपलब्ध करून दिली। त्यामुळे मी या संताजी विचार मंच अहमदनगरचा खरोखरच आभारी नव्हे ऋणी आहे आणि असे कार्यक्रम ते गेल्या 3 वर्षापासून सतत करीत आहात। माझ्या माहितीनुसार गेल्या 3 वर्षामध्ये त्या वधूवर मेळाव्याच्या माध्यमातून आजपर्यंत 600 ते 650 लग्न सहजरित्या पूर्ण झालेली आहेत आणि चालू वर्षीचा इतिहास जर बघितला मी सहज नजर टाकली त्यावेळेस लक्षात आलं की 1800 घरात केवळ वधू आणि वर उपस्थित आहेत आणि त्यांचे पालक धरून 7000 आसपास एवढी मोठी संख्या आणि या सर्वांचं नियोजन अगदी सहजतेनं करणं हे कसब खरोखरच संताजी विचार म्हणजे अहमदनगर ह्यांच्या टीमचं वाखाणण्याजोगं आहे। त्यामुळं मी या टीमचं एक वर्धा जिल्ह्याच्या वतीनं वर्धा जिल्हा तेथील समाजाच्या वतीनं त्यांचं देखील आभार मानतो आणि असेच कार्यक्रम सतत व्हावेत आणि यामधनं प्रेरणा घेऊन मी देखील आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये असा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करणार आहेत। आज अहमदनगर तेथील समाज आणि संताजी विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने आज भव्य असा राज्यस्तरीय वधूवर मेळावा आपण अहमदनगर येथे आयोजित केलेला आहे। या मेळाव्यासाठी राज्यभरातून असंख्य 5 ते 7000 लोक या मेळाव्यासाठी उपस्थिती होती। त्याचप्रमाणे या मेळाव्यासाठी अनेक जिल्ह्यातून वधूवरांचं आगमन झालेलं आहे आणि ह्यावर्षी कमीत कमी 1800 वधूवर या मेळाव्यासाठी उपस्थिती आपली राहिली आणि त्यांची नोंदणीसुद्धा झालेली आहे। तरी ह्यो भव्य असा मेळावा महाराष्ट्रात कुठं झालेला नाही, सर्व मोफत मेळावा आहे। त्याचप्रमाणे या मेळाव्याचे वैशिष्ट्य वधूवरांना स्टेजवर परिचय दिल्यानंतर त्यांना पुस्तक मोफत दिले आम्ही। त्याचप्रमाणे भव्य असे स्क्रीन हे आहे, त्याचप्रमाणे अनेक मान्यवर महाराष्ट्रातून आलेल्या सर्व लांबून आलेल्या सर्व वधूवरांची आदल्या दिवशी मुक्कामाची सुद्धा व्यवस्था आपल्या समितीतर्फे करण्यात आलेली आहे।
असा भव्य दिव्य कार्यक्रम महाराष्ट्रातून पहिल्यांदाच आणि होत आहे. हे तिसरं वर्ष असून या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित दाखवली त्याबद्दल समितीतर्फे सर्वांचं मी आभार मानतो. यावेळी युवक युवती पालक परिचय मेळाव्याचे अध्यक्ष सोमनाथ देवकर व जिल्ह्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी आमिर सय्यद, ए टी व्ही न्यूज, अहमदनगर.